पण 30 वर्षापूर्वी बंड करून सेनेतनं बाहेर पडलेले छगन भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मशाल हाती घेऊ शकतात का? सुभाष, माझा प्रश्न येतोय ऐकायला. हो, छगन भुजबळ यांना जे 2024 साली त्यांना असं वाटलं होतं की त्यांना लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळेल, कारण याच्यामध्ये त्यांना स्वतः अमित शहा यांनी फोन केला होता आणि अमित शहा यांनी फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही तयारीला लागा. भुजबळ यांनी लगेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि या सगळ्या तयारी करायला त्यांनी सुरुवात केली. पण त्याच वेळेला ज्या वेळेला अधिकृतरित्या घोषणा झाली नाही त्याच्यानंतर मात्र त्यांचा हा सगळा उत्साह होता तो मावळला. त्यांना नंतर असं ऐकायला आलं की मराठा मत ही विरोधात जातील, मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्याच्यामुळं जर ओबीसी उमेदवार आपण इथे दिला तर त्याचा फटका बसू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये. यामुळं छगन भुजबळ यांची उमेदवारी अखेर जाहीर झाली नाही. पण छगन भुजबळ यांच्या मनामध्ये याचा सर कायम होता. छगन भुजबळ यांनी वारंवार तो बोलूनही दाखवला. त्यांचं मत असं होतं की तुम्ही जर मला उमेदवार मला सांगितलंच का, आणि दुसरं असं की तुम्ही जर उमेदवारी तुम्हाला द्यायची नाही तर मला सन्मानाने त्या किमान राज्यसभेवर तरी जायला पाहिजे होतं. मनोज, एक लक्षात घेतलं पाहिजे, भुजबळ 2014 सालीच लोकसभेला जाण्याच्या तयारीत होते. लोकसभेची त्यांनी नाशिकची निवडणूक त्यांनी लढवली होती, पण त्यावेळेला हेमंत गोडसे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर छगन भुजबळ यांचं हे दिल्लीत जाण्याचं स्वप्न हे अधूरच राहिलं. पण यावेळेला त्यांना वाटलं होतं की त्यांना अनुकूल आहे, सगळी परिस्थिती अनुकूल आहे आणि त्यामुळं त्यांना जर जेव्हा जाता आलं नाही, त्यांना राज्यसभाही नाकारण्यात आली, त्यानंतर त्यांना त्यांच्या एक लक्षात आलं की आता इथे जे वारं सगळं बदललेलं आहे 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये, त्याच्यामध्ये विधानसभेला मात्र ही परिस्थिती जी आहे ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येण्याची जास्त शक्यता आहे, अशा वेळेला छगन भुजबळ आता वेगळं होण्याचा विचार करतायत. एक मात्र नाही, निवडणूक छगन भुजबळ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार नाहीत हे नक्की झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. मुद्दा एवढाच आहे की ते कुठल्या पक्षात जातील, कारण जर त्यांना शरद पवार यांनी घोषणा केलेली आहे की त्यांना पुन्हा जे सोडून गेले त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये घेतलं जाणार नाही, त्यामुळं तो म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांचा रस्ता. पण तिथंही शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानला जाईल ही खात्री असल्यामुळं शरद पवार आता भुजबळांच्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत याच्यावरती छगन भुजबळ यांची पुढची पाऊलवाट ही ठरणार आहे. मनोज,